दिनांक आता है 11 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 3 ते 4 दरम्यान ऐरोली स्टेशन येथे फिर्यादी मुलगा वय अंदाजे 16 वर्ष हा उल्हासनगरला जाण्यासाठी स्टेशनला आला होता. तिकीट काढत असताना 3 अनोळखी इसमांनी त्याला गाठून त्याचा पहिले जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला आणि तो मोबाईल परत मिळवण्यासाठी फिर्यादी त्या मुलाकडे गेला असता तेव्हा त्या 3 अनोळखी इसमांपैकी एका इसमाने त्याच्या खिशातील चाकू काढून त्या फिर्यादी मुलाच्या बरगडीवर मारलेला आहे, त्यामुळे त्याला जखम होऊन जखमी झालेला आहे. या घटनेमध्ये त्या फिर्यादी मुलाचा मोबाईल जबरीनं चोरून नेल्याची माहिती आम्हाला समजल्याने, तसेच फिर्यादी मुलगा आणि त्याच्यावरील पोलिसांनी हजर झाले असता आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. या अशा प्रकारचा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तात्काळ आम्ही घटनास्थळी भेट देऊन फुटेज प्राप्त केलेले आहेत आणि फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या अनुषंगाने रबाळे परिसरातून 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांना त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न होतो आहे आणि त्यांना आम्ही अटक करीत आहोत. 3 आरोपी हे 18 ते 19 वर्षाच्या दरम्यानचे आहेत. 3 आरोपींना नशा वगैरे करण्याची सवय आहे. एक आहे आकाश प्रभू भावे, दुसरा आहे आशिष रामनयन यादव, तिसरा आहे रमेश तानाजी सागे. हे 19 वर्षाचा आहे. तर आतापर्यंत नुसते मोबाईल घेतल्याचं आतापर्यंत आमच्या तपासात निष्पन्न आता झाले नाही, आमचा तपास चालू आहे. तर यापूर्वी नसते फोन घेतलं जे प्रकार चालू होते, पण आता चाकू घेऊन गुन्हेगार जबरी चोरी करतात, त्याच्यावर काय आता तुमचं भाव? हा रेल्वेमध्ये घडलेला गुन्हा नाही, हा स्टेशनच्या बाहेर म्हणजे आपल्या तिकीट काउंटरच्या ठिकाणी घडलेला आहे आणि पहाटेचा गुन्हा घडलेला आहे. यापुढे आम्ही निश्चित स्टेशनवर आमची गस्त वाढवू, आमचे अंमलदार वाढवू, यापुढे असा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ. अशा प्रकारच्या अनेक घटना रेल्वे स्टेशन परिसर रेल्वे ब्रिज असू दे अशा विविध ठिकाणी काही दिवसांपूर्वी रेल्वे ब्रिजवरती असलेल्या फेरीवर आणि महिलेवर देखील हल्ला केला होता. त्यानंतर अशा ठिकाणी रेल्वेच्या भागामध्ये अनेक ठिकाणी असे गर्दीतले लोक फिरत असतात, त्याच्यावर ते कशाप्रकारे करतात? आम्ही वारंवार या हॉकर्सवर कारवाई करत असतो. त्यानंतर असे गर्दुले किंवा भिकारी आहेत त्यांना आपण आरपीएफच्या मदतीनं त्यांना ताब्यात देऊन त्यांच्या मार्फतीनं कारवाई करत असतो. आपण पण कारवाई करू शकतो, पण त्यांच्या मार्फतीने ठोस कारवाई होते. त्यानंतर असे लोक आपण तात्काळ ताब्यात घेऊन योग्य त्या चॅनलनं त्यांच्याकडे आपण हजर करत असतो, त्यांच्या मार्फतीनं कारवाई करत असतो. आपल्या हद्दीमध्ये सध्या एक हॉकरच नाही, भिकारी नाहीत किंवा लहान मुलं आपण थांबू देत नाही, किंवा विना पालक मिळून आले तर त्यांच्यावर आपण जे जे ॲक्टनुसार कारवाई करून कारवाई करत असतो. सर, पालकांना का आव्हान असेल जर जे एखाद्या मुलाकडे आपण कुठली वस्तू देतो मुलं नसतो देतो, कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे पालकांनी देखील आणि त्या मुलांनी देखील बाहेर जावर स्पर्श कशा प्रकारची काळजी असली पाहिजे? किंवा ही जी तरुण पिढी आहे जसं की 18-19 वय सगळ्यांचं तरुण वय दिसत आहे, तर नागरिकांनी काय आव्हान असेल आपलं की आपली मुलं भरकटत चालले दिशा भरकटते? बरेचसे मुलं 16-17 वर्षाची मुलं स्टंट करताना दिसतात आम्हाला, असे कॉल पण येतात. तर माझा आईवडिलांना असं त्यांच्या पालकांना असं आव्हान आहे की या मुलावर थोडंसं तुम्ही लक्ष द्या, कारण बरेचसे मुलं स्टंट करताना पण दिसतात, म्हणजे जीवघेणे स्टंट आहेत. त्यानंतर रात्री अपरात्री फिरताना दिसतात, तर थोडंसं पालकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे. रात्री अपरात्री आपल्या मुलांना विचारलं पाहिजे, रात्री अपरात्री सोडलं नाही पाहिजे कुठं.